बातमी पालघरमधून आहे. पालघर पोलिसांनी वेगवेगळ्या राज्यात गुन्हे करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्यात. बोईसरमधील एका चोरीच्या घटनेचा उलगडाही झालाय. पाहूया कुठे कुठे गेले टोळीनं गुन्हे, कसे लागले पोलिसांच्या हाती याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट. पालघर पोलिसांनी जेरबंद केलेली ही सराईट चोरट्यांची टोळी. शकीब अन्सारी, अमर अहमद, फरमान अहमद आणि दानिश वरीस या चौघांवर फक्त बोईसर पालघरमध्येच नव्हे तर दिल्लीत मेरठमध्ये देखील गुन्ह्यांची नोंद आहे. मूळच्या उत्तर प्रदेशातील असलेली ही टोळी अखेर पालघर पोलिसांच्या हाती लागली आहे. बोईसर सरावली परिसरातील शादाव इम्प्रेशन मधील घरावर दरोडा टाकून बेडरूम मधील रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यासह तब्बल 2,12,000 रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झालेल्या घरफोडी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात अखेर पालघर पोलिसांना यश आलं आहे. हे चारही आरोपी मूळचे उत्तर प्रदेशामध्ये असल्याचं समोर आलं आहे. या आरोपींनी मागील काळामध्ये साऊथ दिल्ली येथून एक वाहन चोरी केल्याच्या प्रकरणात देखील त्यांच्यावर दिल्ली येथे गुन्हा दाखल आहे. त्याचप्रमाणे हेच वाहन आता बोईसर घरफोडी येथे वापरण्यात आल्याचा चित्र जे आहे ते आता समोर आलेलं आहे. बोईसरच्या सरावली गावातील शादावल इम्प्रेशन परिसरातील एका घरावर मागील आठवड्यात दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी बेडरूम मधील कपाटात ठेवलेली रोकड आणि सोन्याचे दागिने असा तब्बल 2,12,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. बोईसर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद होताच तपासाला सुरुवात झाली. तपास सुरू असतानाच या टोळीच्या हात चालाकीची पक्की खबर पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी फिल्डिंग लावली. बनावट नंबर प्लेट लावलेली एक संशयास्पद कार या जाळ्यात अडकली. त्या कार शेजारी असलेल्या तरुणाची झाडाझडती घेतली आणि ही गँग जेरबंद झाली. हा बोईसर मधला सरावली मधला गुन्हा जो आहे तोही उघडकीस आला. त्याचबरोबर पालघर मधलाही गुन्हा उघडकीस आलेला आहे. इतर दोन गुन्हे उघडकीस आलेले आहेत. आतापर्यंत 7,500,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. या टोळीच्या मुसक्या आवळत पोलिसांनी लाखोंचा मुद्देमाल जप्त केलाय. त्यांनी आणखी कुठे गुन्हे केले आहेत का, आणखी कुणी त्यांचे साथीदार आहेत का याचा शोध देखील आता पोलीस घेत आहेत. पालघरहून जीतू पाटील सह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.